यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहतोय. भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांच्या विजयाचा दावा केलेला आहे. विनायक राऊत जिंकले तर कोकणाचं नुकसान आणि नारायण राणे जिंकले तर कोकणाचा फायदा आहे. त्यामुळे कोकणी माणूस व्यवहारी राहून फायद्याचं गणित करेल असं वक्तव्य भाजप आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केलेलं आहे. राहुल गांधी काही पंतप्रधान होत नाही की विनायक राऊतांना कॅबिनेट मंत्रीपद केंद्रात मिळत नाही, कोकणाचं काही भलं नाही. ते मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत, त्यांच्यामध्ये हेवीवेट मंत्री राहतील, 50 लाख कोटीच्या केंद्रातल्या निधीचा जास्ती जास्त निधी आणतील. म्हणजे नारायण राणे साहेब जिंकून कोकणाचा फायदा आहे, विनायक राऊत जिंकून कोकणाचा लॉस आहे. त्यामुळे मला वाटते ह्यावेळेला कोकणी माणूस थोडा व्यवहारी राहील आणि फायद्याचं गणित करेल. कोकणाला आता विकासाची गरज आहे, रोजगाराची गरज आहे.